नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरूळ दरम्यान 100 मीटरच्या एका पट्ट्यात खड्ड्यांची रांग लागली आहे. यामुळे इथं सकाळ संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी याच वर्षी खड्डे पडले असं अजिबात नाही आहे. दरवर्षी पावसाळ्यात इथं हीच अवस्था असते. मुंबईतून कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी सायन पनवेल महामार्गावरूनच जावं लागतं आणि नेमकं याच मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. या संदर्भात आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात. सायन पनवेल हायवेला बेलापूर खिंडीमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्याची लांबी आणि रुंदी आम्ही तुम्हाला मोजून दाखवणार आहोत. साधारण ही जी छत्री आमच्याकडे आहे ती 3 फुटाची छत्री आहे, 3 फूट लांब छत्री आहे आणि या छत्रीच्या माध्यमातून तुम्हाला खड्डे मोजून दाखवतो आहे. सध्या आमच्याकडे टेप नाही आहे त्यामुळे छत्रीचा आम्ही वापर करतो आहे. तुम्ही ही बघा, मी तुम्हाला आता या ठिकाणी खड्ड्याची उंची दाखवतो आहे. साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत खुर्ची आहे ती छत्री आहे ती खाली गेलेली आहे त्यामुळे इथे खड्ड्याची उंची 1 ते 1.5 फूट आहे. जर या ठिकाणी 1 फूट 1.5 फूट उंच खड्ड्यात जर गाडी आदळली तर गाडीचं काय होईल याचाही तुम्ही अंदाज बांधू शकता. आणि खड्ड्याचा घेर हे बघा तुम्ही, पूर्णपणे हा खड्डा आहे. हायवेच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूपर्यंत पूर्णपणे हा खड्डा लांब पसरलेला आहे. आम्ही तुम्हाला आहे तो उंची दाखवली, आता रुंदी दाखवतो लांब कुठेपर्यंत खड्डा आहे. आपण या ठिकाणी मोजायला सुरुवात करूया. तुम्ही बघता की ही आता छत्री आहे, हे 3 फूट 6 फूट 7 3 9 फूट 9 3 आहे ते 12 फूट 12 आणि 3 18 फूट 18 आणि 3 21 फूट आणि अजूनही बाजूला या ठिकाणी आहे. म्हणजे साधारण 23 ते 24 फूट पूर्णपणे लांब हा खड्डा पसरलेला आहे आणि याच खड्ड्यामुळे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते. गाड्या आहेत ते पनवेलवरून मुंबईच्या दिशेला जाताना पनवेलवरून गाड्या जोरात येतात, मात्र या खड्ड्यामध्ये येऊन गाड्या आदळत असल्यामुळे मागील बाजूस वाहतूक कोंडी होते. अनेक वेळा आहे ते या ठिकाणी अपघातसुद्धा झालेले आहेत. बाईक्सवर आहे ते इथे पडलेलेसुद्धा आहेत आणि गाडी आदळल्यामुळे गाडीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानसुद्धा या ठिकाणी होताना दिसते. आपण जर हा रस्ता पाहिला तर काही महिन्यापूर्वीच आहे हा रस्ताची डागडुगी करण्यात आली होती. लाखो करोड रुपये खर्च या सायन पनवेल हायवेला करण्यात आला आहे, मात्र याची परिस्थिती सध्या तुम्ही पाहताय की काय झालेली आहे आणि याचा सामना याचा त्रास आहे तो नाहक वाहनधारकांना होताना दिसतोय. कॅमेरामॅन अजित जाधव सर, विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.